आजच्या बिग बॉस मधला सगळ्यात हाय पॉइंट होता निक्की आणि वर्षा उसगावकर यांच्यातली खडाचंगी. माझ्या मते तरी निक्की तंबोलीने ठरवून वादाला तोंड फोडलंय. खरी सुरुवात तिने पहिल्याच दिवशी त्यांच्याबद्दल चुगली करून केली होती आणि सकाळी चहा बनवण्याच्या मुद्द्यावरून तिने सुरू केलेल्या वादातून हे लक्षात आलंच. निक्की भांडताना म्हणाली खरी की मी बिग बॉस करून आले आहे, मला फुटेज खायची गरज नाही, पण 100 कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत तिची चालाखी सहज पकडली जाऊ शकते याचं मात्र तिला विस्मरण झालेलं दिसतंय. खरं तर फक्त वर्षा उसगावकरच नाही तर अरबाज सुद्धा निक्की आणि जानवीशी गप्पा करत सहज बेडवर पहुडलेला. मात्र या सगळ्या वादात त्याने सराईतपणे काढता पाय घेतला आणि सगळं प्रकरण वर्षा उसगावकरांवर शेकण्यात निक्कीची साथच दिली. बाकी कोण चूक कोण बरोबर हा नंतरचा मुद्दा, पण वर्षा ताईंची अक्कल आणि कॅरेक्टरवर जाणारी निक्कीची अरेरावीची भाषा न पटण्यासारखीच वाटली. जवळपास राखी सावंतची प्रॉक्सी मारल्याचा फील निक्कीला बघताना मला तरी आला. आता या वादाची सगळ्यांनी मजा घेतली पण एकानेही तिला तिच्या भाषेवरून टोकलं नाही. एक्सपेक्ट कोकण हार्टेड गर्ल अंकिता. सोशल मीडियावर अंकिताचा स्पष्ट वक्तेपणा नेहमी बघायला मिळतो, पण बिग बॉसच्या पहिल्या दिवशी ती तितकी हायलाइट नाही झाली. पण या वादात समेळ करण्याचा तिच्या प्रयत्नाचं खरंच कौतुक करायला हवं. आता वळूया विलनकडे, आय मीन सिरियल मधल्या विलनकडे. विषय आहे जान्हवी किल्लेकरचा. तर निक्कीच्या सानिध्यात राहून जान्हवीची इमेज खरंच विलन सारखी बनेल की काय अशी शंका आता यायला लागली आहे. कारण एरिनाकडे मैत्रीचा हात पुढे केला तोही आपल्या फायद्यासाठी. शिवाय ज्या बेडच्या मुद्द्यावरून वाद विकोपाला गेला तिथे प्रत्यक्षदर्शी हजर असूनही जान्हवी एका शब्दाने खरं बोलली नाही, उलट तिने भांडणात हसू आवरत खिल्ली सुडवली. आजच्या भागात छोटा पुढारी घनश्याम मात्र रिस्पेक्ट घेऊन गेला, कारण ज्या सामंजस्याने सदस्यांच्या वतीने त्याने बिग बॉसची माफी मागितली ते खरंच कमेंडेबल होतं. शिवाय अरबाज आणि निकीला चिडवताना त्याचा ह्युमर सुद्धा दिसून आला. रॅपर आर्याची अचानक समोर आलेली इमोशनल बाजू मात्र सरप्राइझिंग होती. मस्करीची कुस्करी झाल्याचा हा काहीतरी प्रकार होता, पण तरी सुद्धा बिग बॉस मधल्या खडाजंगीत निभाव लावण्यासाठी आर्याला ही बाजू हाईड करणं गरजेचं आहे. आता माझा हा अंदाज बरोबर लागलाय की नाही हे विकेंडचा वाराला की कळेलच. बाकी हे मुद्दे तुम्हाला पटले की नाही हे मात्र आम्हाला आत्ता कमेंट मध्ये सांगा.